करोनाच्या काळामध्ये लोक आपली फेस व्हॅल्यू वाढवण्यासाठी काय काय करतायत हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। हा माझ्या हातामध्ये एक मास्क आहे, हा मास्क तुम्ही अवश्य पहा। हा जो मास्क आपण पाहता आहात हा मास्क चांदीपासून सजवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिकन डायमंड्स बसवलेले आहेत। या मास्कची किंमत काय असेल याचा जरा विचार करा, मी तुम्हाला ती सांगणारच आहे। माझं नाव आहे विवेक मेहेत्रे आणि आपण पाहत आहात अफलातून मराठी हे युट्यूबवरचं एक लोकप्रिय चॅनेल। या मास्कची किंमत आहे 78,590 रुपये। होय, 78,590 रुपये। हा असा मास्क जर घातला तर आपल्या चेहऱ्याची फेस व्हॅल्यू वाढणारच नाही का? आज फेस मास्क हा एक फॅशन स्टेटमेंट किंवा स्टेटस सिम्बॉल होऊ पाहतो आहे। तुम्हाला कदाचित वाटेल की हा बाजारात उपलब्ध असलेला सर्वात महाग मास्क असावा, पण तसं नाहीये बरं का। बाजारामधल्या मास्कच्या किमती आज शेकड्यामध्ये किंवा हजारात नसून त्या लाखांमध्ये आहेत। आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कोण वापरतात इतके किमती मास्क। हो, अगदी मराठी माणसं सुद्धा वापरतात बरं का। काय असतात अशा मास्कच्या किमती, कोण बनवतं हे असे मास्क, पाहूया या व्हिडिओमध्ये। लग्न समारंभांमध्ये इतरांपेक्षा वेगळे दिसावेत यासाठी लोकांना, विशेषतः महिला वर्गाला, जरा हटके मास्क हवे हवेसे वाटू लागले। मग चांदीची कलाबूत, जरीकाम, सोनेरी टिकल्या, चमकणारे खडे, नाजूक नक्षीदार लेस यांनी सजवलेले मास्क उपलब्ध होऊ लागले। जगभरातील उच्च मध्यमवर्गीयांकडून त्यांची ऑनलाईन खरेदीही होऊ लागली। आता आम्ही तुम्हाला जे मास्क दाखवत आहोत ते तुमच्या शहरातल्या केमिस्टकडे किंवा जनरल स्टोअर्समध्ये कधीही पाहायला मिळणार नाहीत, सामान्यांच्या खिशाला कधीही परवडणार नाहीत असे अगदी एकदम वेगळे, मोहक, आकर्षक पण खूप महागडे असे हे मास्क सध्या जगभरात फार मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत। असे मास्क वापरणारी माणसं अतिश्रीमंत, धनाढ्य असतात, त्यांनाही मास्कच्या सक्तीला तोंड द्यावं लागतंच आहे, पण स्वतःचा वेगळा स्टेटस सिम्बॉल इतरांवर ठसवण्यासाठी ते अशा साथीच्या काळातही प्रयत्नशील आहेत आणि अनेक फॅशन डिझायनर्सनी हे आव्हान स्वीकारलंय। राजघराण्यातील व्यक्तीही काही भपकेबाज मास्क वापरू लागले। ह्या आहेत जॉर्डन येथील फॅशन डिझायनर सामिया अल झालेक। त्यांनी मणी, शोभिवंत खडे, चमकदार टिकल्या यांचा वापर करून श्रीमंत महिलांसाठी असे निरनिराळे मास्क बनवण्यास सुरुवात केली। असेच मास्क बनवणारे अन्यही अनेक फॅशन डिझायनर जगभरात आहेत। राइनस्टोन, ब्लिंग मास्क, ग्लिटर मास्क अशा नावांनी या महागड्या मास्कची इंटरनेटवरना, ई कॉमर्स साईटवरना विक्रीही सुरू आहे। गुजरातमध्ये सूरत येथे आहे डी खुशालभाई ज्वेलर्स। हे सोन्या चांदीच्या आभूषणाचं एक प्रसिद्ध दुकान आहे। त्या दुकानात लग्न समारंभात वापरण्यासाठी विशेष मास्क आहेत का अशी कोणीतरी चौकशी केली। दुकानाचे मालक दीपक चोक्सी यांनी एक विशिष्ट आणि अजब अशी कल्पना काढली। त्यांनी नेहमीच्या मास्कवरती हिरे, रत्न, अमेरिकन डायमंड व सोने चांदी यांनी सजवण्याची ही त्यांची कल्पना कारागिरांपुढे मांडली। कारागिरांनी तयार केलेले असे काही मास्क त्यांनी शोरूममध्ये विक्रीला ठेवले। त्यांच्या दुकानात येणाऱ्या श्रीमंत ग्राहकांनी त्या मास्कमध्ये रुची दाखवली। अशा एका मास्कची किंमत साधारणपणे 1.5 लाखापासून सुरू होते। त्यात अमेरिकन डायमंडचा वापर केलेला आहे। तर त्यापुढील श्रेणीत मास्क 2 लाखांपासून 4 लाखांना विकत मिळतात, ज्यात खरे हिरेसुद्धा आहेत। समारंभामध्ये दिवसा तोंडावर हे मास्क घालून मिरवता आलं तरी रात्री मात्र हे असे मास्क तिजोरीतच ठेवावे लागतात। दुकानाचे मालक दीपक चोक्सी म्हणतात, लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद राहिल्याने अपरिमित नुकसान झालं होतं। ते भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांना पुन्हा दुकानाकडे आकर्षित करण्यासाठी ही महागड्या मास्कची युक्ती फारच भारी ठरली। शिवाय भारतभरातील वेगवेगळ्या भाषांच्या टी व्ही चॅनेल्सनी त्यांना भरपूर प्रसिद्धीही मिळवून दिली। लग्न समारंभांना सुरुवात झाल्यानंतर कर्नाटकातील बेंगलुरू आणि बेळगाव या दोन्ही शहरातील काही ज्वेलर्सच्या दुकानात खऱ्या चांदीपासून बनवलेले मास्क मिळू लागले। हे आहेत बेळगावमधील संदीप सागावकर। त्यांनी लॉकडाऊन संपल्यावर खऱ्या चांदीपासून बनवलेले 25 ते 35 ग्रॅमचे हे असे चांदीचे फेस मास्क त्यांनी आतापर्यंत सुमारे 150 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकलेले आहेत।
ब्रँडन व्ह्यू हा एक 25 वर्षीय कॅनडियन यूट्यूबर व व्हीलॉगर तरुण. अत्यंत महागड्या वस्तू खरेदी करण्याचा त्याला छंद आहे. त्याने 2000 US डॉलरच्या म्हणजे सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचा एक महागडा मास्क मागवला, पण करोनाच्या घातक विषाणूंपासून संरक्षण देण्यासाठी तो कधीच उपयोगी ठरणार नाही हे त्याला समजले. सोनेरी चंदेरी सजवलेल्या मास्कपेक्षाही पुढचं पाऊल म्हणजे चक्क पूर्ण सोन्यापासून बनवलेला मास्क. होय, असा सोन्याचा मास्क घालणारी व्यक्ती महाराष्ट्रात आहे. विशेष म्हणजे ते मराठी आहेत, पुणे जिल्ह्यात राहतात. त्यांचं नाव आहे शंकर कुराडे. त्यांनी बनवून घेतलेल्या सोन्याच्या मास्कचं वजन 56 ग्रॅम आहे आणि हा असा सोन्याचा मास्क ढालीसारखा कडक आहे. ह्या मास्कचं बाजारमूल्य आहे 2,92,000. त्यांच्या अंगावरती सोन्याच्या चेन्स, बोटामध्ये असंख्य सोन्याच्या अंगठ्या नेहमीच असतात. त्यात भर पडली या सोनेरी मास्कची. ते म्हणतात, मी शोसाठी किंवा मिरवण्यासाठी हा मास्क घातलेला नसून स्वतःला सोन्याची आवड असल्याने व मला ते परवडत असल्याने मी हा असा सोन्याचा मास्क घालतो. हे आहेत कटकमधील व्यावसायिक आलोक महंती. लोकांनी त्यांना गोल्ड मॅन म्हणून ओळखावं अशी त्यांची दांडगी इच्छा. ते नेहमीच सोन्याचे अवजड दागिने परिधान करून फिरतात. आलोक महंती यांनी TV वरती पुण्याच्या शंकर कुराडे यांच्या सोन्याच्या मास्कची बातमी ऐकली आणि त्यांना जणू प्रेरणाच मिळाली. आलोक महंती यांनी मुंबईतील झवेरी बाजारातील सोने विक्री करणाऱ्या मोठ्या शोरूमशी संपर्क साधला व त्यांच्याकडून सोन्याच्या आगळ्या मास्कच्या डिझाईन्स मागवून घेतल्या. त्यातली एक निवडली आणि ऑर्डरही दिली. तब्बल 22 दिवसानंतर त्यांना हवा होता तसा सोनेरी जाळीचा सोन्याच्या तारांपासून बनवलेला हा असा किमती मास्क त्यांना मिळाला. या एका सोन्याच्या मास्कची किंमत आहे 3,60,000 रुपये. हौशीला मोल नसतं हेच खरं. सौदी अरेबियातील धनाढ्यांनी व युरोपातील काही श्रीमंत व्यावसायिकांनी, सेलिब्रिटीजनी असेच लक्षावधी डॉलर्सचे मास्क सध्या स्वतःसाठी बनवून घेतले आहेत किंवा बनवले जात आहेत, पण प्रसिद्धी माध्यमांपर्यंत अद्याप ती छायाचित्र पोहोचलेली नाहीत. करोनाच्या काळात तोंड झाकण्याची जी सक्ती आहे तिला तोंड देण्यासाठी जगभरातील काही लोकांनी मास्कऐवजी चित्रविचित्र गोष्टींचा जुगाड कसा केला यावरचा आमचा एक स्वतंत्र व्हिडिओ अवश्य पहा. त्यासाठी वर दिसणाऱ्या आय ह्या चिन्हावरती क्लिक करा किंवा खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आम्ही त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो चित्रविचित्र मास्कचा व्हिडिओ पाहता येईल. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आमचं अफलातून मराठी हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटेच्या चिन्हावर क्लिकसुद्धा करा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ YouTube वर आल्याचं तुम्हाला लगेच समजेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या अफलातून व्हिडिओच्या निमित्ताने.